पुण्यातील मुक्काम आटोपून श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा अवघडासा दिवेघाट पार करून आता सासवडमध्ये 2 दिवसांसाठी विसावणार आहे. जवळपास 4 किलोमीटरहून अधिकचा लांब असणारा अवघड असा हा दिवेघाट वारकऱ्यांनी माऊली माऊलीच्या जयघोषामध्ये ललया पार केलेला आहे. हरिओम विठ्ठला ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली माऊली अशा अखंड नामघोषानं पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्यानं नागमोडे वळणाचा आणि 4 किलोमीटरहून अधिकचा हा दिवेघाट ललया पार केला आहे. अवघड अशा दिवेघाटात टाळमृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांनी हा घाट पार केलेला आहे. पुण्यातील विश्रांतीनंतर आज मंगळवारी मजल दर मजल करत हा सोहळा सोपान काकांच्या सासवड नगरीत या ठिकाणी दाखल होणार आहे. आज सकाळपासूनच वरुण राजानं देखील अधूनमधून हजेरी लावली होती. हिरवळीनं सजलेला हा घाट आणि लाखो वैष्णवांच्या मंदिरात हरिनामाच्या जयघोषात माऊलींची ही पालखी दिवेघाट मार्गे सासवडला जाते. त्यापूर्वी पालखीचं दिवेघाटातील हे दृश्य विहंगम असतं. दिवेघाटातील प्रवास सगळ्यात कठीण असतो आणि हाच कठीण प्रवास वारकरी हरिनामाच्या जयघोषात टाळमृदंगाच्या गजरात फुगड्या खेळत ललया पार करत असतात. अवघड घाट पार केल्यानंतर माऊलींचा हा पालखी सोहळा त्यांचे धाकटे बंधू सोपान काकांच्या नगरीमध्ये 2 दिवसांसाठी विसावणार आहे.